ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सोलापुरात केवळ धमकीचं राजकारण सुरू असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे. जनमत सोबत नसल्यानं नेत्यांना फोन करून ईडीची धमकी दिली जाते असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं. उद्धव साहेब, सोलापुरात विचारू नका. मागच्या 3 दिवसापासून त्यांना माहिती आहे की जनमत त्यांच्या सोबत नाही आहे, तर फोन कॉल करतायत आणि धमक्या देतायत. ईडी करीन, कारखाना सील करीन, केस टाकीन, अरेस्ट करीन, मागच्या सगळ्या केसेस चालू करीन. फक्त धमकीचं राजकारण चालू आहे इथे. म्हणजे कसं, म्हणजे त्यांचे नेते असे धमकी देत आहेत. मोठे मोठे नेते आहो, महाराष्ट्र चालवा, इकडे धमकी काय देत बसलायत. आणि सोलापूरची एकी बिघडवली ना तर खबरदार, हे 4 हुतात्म्यांचं शहर आहे. तर प्रणिती शिंदेंनी सरकारवरती हा आरोप केलेला आहे. सोलापुरात केवळ धमकीचं राजकारण सुरू असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केलेली आहे. जनमत सोबत नसल्यानं नेत्यांना फोन करून ईडीची धमकी दिली जाते असं देखील प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय.